ती आमची आहे आणि तुम्ही म्हणता ती आमची आहे, कारण सातबारा आमच्या नावावर आहे हे मान्य करा. जमिनीवर घ्या, तुमच्या घरात तुम्ही जे राहता त्या घराचा सातबारा तुमच्या नावानं आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा सातबारा आमच्या नावाने तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय म्हणजे ही तुमची झाली दाद आली. 1884 मराठ्यांच्या नोंदी आहेत कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट आहे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967 त्यावेळेस त्याच्या कुंडी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कसे त्या गव्हर्नमेंट आमच्या धक्का लावू नका, आमचं ताट खाऊ नका, आमचे भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकमेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाचे एकमेकाच्या गर्दीतून जाताना एकमेकाला चालत चालता राम राम घालत जायचं. एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाने एकमेकाच्या मदतीला चांगले भर पाणी घेऊन पळावं ह्या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 आमचं फक्त आम्हाला माहीत नव्हतं ते आहे. आता माहीत झालंय, माहीत झालं तुम्ही मोठ्या मनात म्हणाल त्या धर्म द्या त्याला आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तसंच म्हणला. कारण धनगरांचं आरक्षण काय घटने नाही असती ते आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर येतील द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतो म्हणतो. तसं तुम्ही खोट्याची कड उडू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंडीला नेता नाही वडीलवरच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो मी, नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही आपल्याला छगन भुजबळ दंगल घडून आणणार आहे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यांचं प्रेम करतो करतो, पण जे अर्थवाडीच्या शिवा भावाचे गाव आहेत त्यांचा सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे आता. मी 10 मिनिटं जास्त करून पण गरज आहे. मी वळी येताना, पूर्वी मी वळी येताना सरळ जायचो, मला जर आंबळ करायचा सरळ म्हणजे वळीतून सरळ. नको आपल्यात आंदोलन सुरू झाल्यापासून विषय सांगतो 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस होळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग पाळा, लांब ठेवा. होळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, 26 रोडनी टर्न मारतो. जर इकडं जायचं असलं बीडकडे जर आणि इकडं जायचं असलं तर इकडून टर्न मारतो. पण होळीतून जात नाही त्याचं कारण सांग. गैरसमज होणे जातीवाद वाढवले. वाकडत बघितलं गाडीचा धक्का लागला आपले मन दुखता कामा नाही, कारण आपण शिव भाऊ आहेत म्हणून. हुराव नाचत मी नाही, मला हुराव वळत नाचता येत नाही. आपल्यात मन आहे छाताडो राहणार बाबांच्या आमच्या हुराव चालायला लागला आपले एक मन आहे खेड्यात. तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी बी धडक जात जाईल, समजून घ्या. मी का नाही जाणार धडक, तुम्ही धडक येतात म्हणल्या मला ते नाही करायचं. तुम्ही आंदोलन वाद केलं तुम्हाला अधिकार आहे, नाही बोलून दाखवला आहे तसं नाही दाखवलं आणि दाखवणार मी नाही आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा बोलतोय तुम्हाला, तर काय कमेंट करायचं काय टिप्पण्या करायची तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही त्याला माणुसकी म्हणते, डर फिर नाही त्याला माणुसकी म्हणते की नाही. शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवा भावात काहींची नाराजी आयुष्याची पसरू नाही म्हणून पाय फुकून वागतो, पाय फुकूनच चालतो, पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी अडवून ठेवणे कधीच वागत नाही इथपर्यंत. पण त्याचा ऐकून आपले गाव, आपला समाज,
एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नागराज. जर आता असं झालं, ए शांत बसा, ऐका, येत आहे ना, जागा गेले, समजून घ्या. मी किती तळतळी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाही, हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅलेट निजामकालीन सरकारी नोंदी आहे, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार नाही, तर काय होणार? तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनरल चालले, तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनरल चालल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमच्या सरकारी नोंदी आहे, तुम्ही त्याला विरोध करता. 83 क्रमांकाला ओबीसी यादीवर मराठा आणि कुणबी येईल, त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थानचं आहे, त्याला करणार. कोणती भूमिका आहे? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या, त्याबद्दल आमची कधी नाराजी असण्याचं कारण तिच्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्यांच्या रुसायची काय गरज? हे आंदोलन मराठ्यांचं आहे. अंतर्वालिक तर हे सुरू राहणार, कोणी सोबत असला आणि नसला तरी सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या. मोठे मन करा, काही चुका पदरात घ्यायचं शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय, प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले, फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा. करू द्या अपमान. कुणी काही बोलतं, कुणी मीडियात बोलतं, कुणी शासूपणानं बी बोलतंय. 1.5 दिवसातच प्रश्न विचारला, त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं, प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं, लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चाली देत असं. अरे करोडो मराठ्यांच्या हाताचे आंदोलनामागे ते चाली देत कोण आणि मी कोण? धोरणात राहावा. शेवटी जातीचा प्रश्न आहे, लय हुसकू नाही. लय प्रसिद्धीची हवासापोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय, तर माणूस इतका हवा तोडत हो, काय बोलत हो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात वीज नाही काढला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे, शेवटी समाज मोठा आहे, लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत तुम्ही. इतका मोठा आहे, एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार. केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावाच्या मराठ्यावर सुद्धा संकट आलंय, अस्तांशाने तर भाषाने. केल्या चुका सोडून द्या, मोकळे व्हा, मोठे मन दाखवा. आम्ही दाखवले, ज्याने आमच्या आयमायला घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ घ्या. नको जातीचं कारण, कुठं लावून धरतो लोकांचा तीर मारा निघाला, निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी, जातीशी बेमानी नको, समाजाची बेमानी नको. कारण काही मिळणार नाही आपल्याला. त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणारे बाहेर समाजाच्या विरोधात गेला. समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला.